तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि जसे की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता, आपण आज चाललोय देवेगर बीचला. आणि भरपूर दिवसानंतर आणि अथक प्रयत्नानंतर आमचा हा ट्रिपचा प्लॅन झालेला आहे. आणि उत्सुकता तुम्ही बघू शकता पोरांची. तर आता आम्ही निघालो आहे भक्तिशक्तीजवळून आणि आम्ही आता पोहोचणार आहोत निगडीला, जो की आज आहे आमचा असेंब्ली पॉईंट. तर त्या असेंब्ली पॉईंटला सगळे जमणार आहेत. आणि हे बघा, आता सगळे हे जमलेले आहेत. आणि जे समोर ही तुम्हाला व्हाईट कलरची जी गाडी दिसते, त्याच्यात आता हे सगळे भरले जाणार आहेत. तर स्पेशल थँक्स टू आमच्या ज्या आहेत ते ऋतुजा मॅडम, पुन्हा अभिषेक काळे आणि कॅशियरचा जो रोल निभावला ते श्वेतेश पाटील यांनी. हे ट्रिप सक्सेसफुल होण्यासाठी यांनी खूप प्रयत्न केले आणि झाली देखील. तर आता कारण की सोपं नाही असे एवढे वेगवेगळे कॅरेक्टर एका बसमध्ये सगळे कोंबणे, आणि हे सक्सेसफुल झालेलं आहे. आणि हे बघा, गाडीत बसले बसले सगळ्यांचा जल्लोष एकदम चालू झाला आहे. आता या कोंबलं का ना हसाव की रडाव, कारण की तिला वाटलं मी फोटो काढतो आहे, पण मी व्हिडिओ काढल्यामुळे ती फुल कन्फ्यूज झाली. आता काय करू, त्यामुळे ती मिक्स व्हायचा प्रयत्न करते असो. तर आता आम्ही मध्येच थांबलो आहे, सगळे नाचून नाचून एकदम दमले, त्यामुळे इथे एक हॉटेल शोधून आम्ही इथून पाणी विकत घेतलं. आणि आता पुढचा प्रवास चालू झाला आहे. आणि आता आम्ही पोहोचलो आहे जिंजिरा किल्ल्यावर. एकदम ऊन भरपूर असल्यामुळे तिथं आम्ही आता सगळ्यांनी इथं टोपे विकत घेतल्यात. आणि आता तुम्ही समोर बघू शकता, हे आहे तिकीट घर, जिथे की आता त्या बोटमधून आपण जिंजिरा किल्ल्याकडे जाणार आहे. तर त्याचं आपण इथून तिकीट काढणार आहोत. तर ही आहे जी बोट, त्याचं आम्ही आता तिकीट काढले. आणि बघू शकता ह्या बोटमध्ये किती जण भरलेले आहेत, संपतच नाही, एका मागे एक चालूच. तर आता ही लागलेली आहे लाईन. आणि हे आमचे प्रतिभाव फुल उत्सुक. आणि आता फायनली सगळे बोटमध्ये बसलोय. आणि हे चुलबुले आमच्या दोन. आता ह्या बोटमधून आम्ही दुसऱ्या बोटमध्ये उतरलोय. आणि जसे की आपले बस स्टँडवर किंवा रिक्षा स्टँडवर रिक्षा लागलेले असतात एकामागे एक आणि त्यांचा नंबर असतात, तसेच इथं हे बोटचे नंबर होते. आणि हा तोच सांगतोय की आपल्या बोटचं नाव अमानत आहे. आणि जेव्हा तुम्ही बाहेर येतान म्हणजे परत जाण्यासाठी, तर तेव्हा पण तुमच्या बोटचं नाव सांगा, नाही तर तुम्ही दुसऱ्या बोटमध्ये बसून जाऊ शकता. तर हा आता आम्ही किल्ल्यामध्ये आलेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त 45 मिनिटच भेटले आम्हाला हा किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी. त्यामुळे जेवढ्या कमी वेळात जेवढे एक्सप्लोअर करते तेवढा आम्ही बघायचा प्रयत्न करतो इकडे ते धावत पळत, कारण की टाईम खूप कमी आहे आणि किल्ला भरपूर मोठा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची मला गोष्ट आवडली म्हणजे या किल्ल्यावर तोफा आहे तसंच ठेवलेला आहेत. प्रत्येक बुर्जा तिथं बुर्जाजवळ गेलं की तिथं आपल्याला तोफ दिसते म्हणजे दिसतेच. आणि किल्ल्याची अवस्था तुम्ही बघू शकता, जरा किल्ला आता पडायला लागलेला आहे, भिंती वगैरे कोसळ्यात, एवढं संवर्धन नाही झालेलं दिसतं या किल्ल्याचं. आणि आता फायनली आम्ही निघालो आहे आमच्या रूमकडं, जे की म्हणजे देवेघरकडे. आणि हा एकदम चित्तथरारक एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी तरी, कारण की असं कधी बघितलंच नव्हतं बोटमध्ये गाड्या. आणि ती गाडी बघा एवढी हलती, त्या गाडीसोबत असं हृदयाचे ठोके पण कमी जास्त होत होते की बाबा काय चाललं आहे. पण व्ह्यू एकदम भारी होता, कारण की आम्ही रूपटॉपला उभं होतो. तुम्ही बघू शकता गाडीची अवस्था. तर हे आहे आमचे रूम, फायनली आम्ही पोहोचलोय. आणि आता पोहोचलेच सगळेजण बीचवर आलेत आणि प्रत्येकाचा एन्जॉय चालू झालाय. तुम्ही बघू शकता फुल आता ओटी आहे, त्यामुळे पाणी भरपूर मागे गेलेलं आहे, संध्याकाळचा वेळ झाला. आणि हा आहे दुसरा दिवस जे की आम्ही इथं राईड घेतल्या. तर यामध्ये ही बनाना राईड आहे ही चांगली होती, बाकीच्या ज्या दोन होत्या त्याच्यात आम्ही फक्त जीवच वाचवला. आणि हे आपलं जरा सुरमय मासेचे जरा ऍक्टिंग करताना मी. तर आता आम्हाला संध्याकाळी काल जेवत असताना आम्हाला ते काकाने सांगितले की इथं चिंचवा देवीचं मंदिर आहे, तिथं नक्की जा, तिथं आज लास्ट डे आणि चांगला कार्यक्रम असतो, पूर्ण गाव जमतं. तर त्यासाठी आम्ही इथं सगळे आलो. आणि जास्त वेळ थांबलो नाही, कारण की झोपून परत सकाळी लवकर उठून जायचं होतं.
तर मग आम्ही फक्त इथं देवीचे दर्शन घेतले, एक थोडा वेळ थांबलो आणि पुन्हा आपल्या वाटेकडे निघायचा प्लॅन केला. तर मंदिर बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही फायनली निघालो आहे पुन्हा आपल्या घराकडे. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही आता सकाळी उठून पुन्हा दुपारी इथं आम्हाला कळलं की इथं सुवर्ण गणेश मंदिर आहे, तर तिथं आलेलो आहे. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हते, त्यामुळे मी काही फोटो काढायचा प्रयत्न पण नाही केला. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो हरिहरेश्वरला, इथं पण सेम तशीच कंडिशन होती, त्यामुळं फक्त बाहेरूनच एक शूट घेतला आहे. आणि अतिशय सुंदर हे समुद्राच्या कडेलाच हे मंदिर आहे. आणि पुन्हा जेवण वगैरे केल्यानंतर आता आम्ही घराकडे निघालो आहे. आणि घराची ओढ आणि पुन्हा जातानाच हा जल्लोष फुल म्हणजे फुल मजा आली. आणि ही ट्रिप एकदम चांगल्या प्रकारे आमची संपन्न झाली. खरं तर अशा ट्रिप प्रत्येक वर्षी व्हायला पाहिजे, पण आमचं नाही होत मॅनेज, त्यामुळं खूप वर्षानंतर ट्रिप सक्सेसफुल झाली. याच्यामध्ये या आमच्या ऋतुजा मॅडम यांचं खूप मोठं योगदान होतं, मेन कार्यकर्त्या आमच्या तेच होत्या. आणि हे सगळे आपापले आवडतीच्या गाण्यावर फुल जल्लोष करत नाचत आहात. तर हा व्हिडिओ इथे संपला. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.